रवींद्र वस्त्र निकेतनचे सर्व मिनी स्टोअर्स असंख्य व्हरायटींसह 51% भरघोस डिस्काउंट सह सेवेत. आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर तीच सेवा. त्वरा करा, आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या. आमच्या शाखा आहेत आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे मंकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळज, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, संख, विटा, महिषाळ, भिवघाट, तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथे सेवेत. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. शशिकांत शिंदेनी स्वतःच्या पराभवाचे खापर माझ्यावर फोडू नये. आमदार शिवेंद्रराजे भोसले. आमदार शशिकांत शिंदेनी स्वतःच्या पराभवाचे खापर माझ्यावर फोडू नये असे प्रतिपादन आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केलं आहे. चांगलं काम करता आलं असतं, त्यामुळे शशिकांत शिंदेचं जे काही हे ते फक्त सहानुभूती मिळवण्यापुरतं आहे. त्यांचा पराभव जावळीमध्ये झालाय हा त्यांच्या स्वतःचं जे काही राजकारण ते करत होते आणि गटबाजी करत होते त्याचा परिणाम त्यांच्या पराभवावर झालाय. ठराव हे त्यांचेच होते, ठराव सोसायट्या ह्या त्यांच्याच होत्या. प्रत्येक सोसायटीतला सचिव हा शशिकांत शिंदे साहेबांच्याच विचाराचा होता. माझा मतदारसंघ नसल्यामुळं सोसायटीचा मी कधीही तिथं लक्ष घातलं नाही, पण त्यांचीच लोक त्यांच्याबरोबर का राहिली नाहीत ह्याचं आत्मपरीक्षण शशिकांत शिंदे साहेबांनी केलं पाहिजे. त्याचं खापर माझ्यावर जे फोडायचं त्यांचं चाललेलं आहे हा अतिशय चुकीचा प्रकार आहे, तो त्यांनी करू नये ही माझी विनंती आहे. आणि त्यांना जर एवढं माझी काळजी आहे चेअरमन पदाची, माझा एक त्यांना उलटा प्रश्न आहे की ज्या वेळेला कैलासवासी अभयसिंहराजे भोसले भाऊसाहेब महाराजांना मंत्रीपद दिलं गेलं नाही, त्यांना मंत्रीपदाचे हकदार असताना पण आणि एवढे सिनियर राष्ट्रवादीतले असताना पण त्यांना त्यावेळेला डावलं गेलं, त्यावेळेला शिंदेसाहेबांनी भाऊसाहेब महाराजांसाठी आमदार म्हणून किती प्रयत्न केले, किती शिफारस केली की बाबा भाऊसाहेब महाराजांना मंत्रीपद मिळावं म्हणून. इतर वेळेला ते सांगतात की मी भाऊसाहेब महाराजांमुळं आमदार झालो हे मी कधी विसरणार नाही, पण ज्या भाऊसाहेब महाराजांमुळं तुम्ही आमदार झाला म्हणता आणि ज्या भाऊसाहेब महाराजांचं नाव निवडणूक आल्यावरच फक्त तुम्ही घेता किंवा जिथं स्वतःचा स्वार्थ येतो तिथंच तुम्ही घेता, त्या भाऊसाहेब महाराजांना ज्या वेळेला राष्ट्रवादी मध्ये असताना ज्या वेळेला काही कुरबोड्या झाल्या त्यांच्यावर म्हणा किंवा जे काही झालं त्यावेळेला शिंदेसाहेबांनी भाऊसाहेब महाराजांसाठी आमदार म्हणून जिल्ह्यातले त्यांचा सहकारी आमदार म्हणून किती प्रयत्न केला याचं कुठंतरी उत्तर शिंदेसाहेबांनी द्यावं. उगाच सहानुभूती मिळवण्यासाठी आणि सातारा तालुक्यामध्ये हे करण्यासाठी आपली प्रतिमा हे करण्यासाठी त्यांनी किविलवाणी प्रयत्न शिंदेसाहेबांनी करू नयेत. मी आजसुद्धा जिल्हा बँकेत संचालक आहे आणि जिल्हा बँकेच्या वाटचालीमध्ये प्रगतीमध्ये पूर्ण सहकार्य पुढच्या 5 वर्षांमध्ये माझं सर्व माझे तिथले सहकारी जे आहेत.